我得跟着你。एक पण बांधलेली नाही ना रे बांधलेली एकही नाही ना काय मोकळेच असतात ना झालं पण आपण म्हणते एक किती गाय आहे तर आपण पाहतोय की धामशी माता गड या गडाच्या पायथ्याशी असलेला जो आश्रम आहे बाबाजींचा स्वामी परमानंदगिरीजी महाराज यांचा जो हा भव्य दिव्य असा मोठा आश्रम आहे तर या आश्रमामध्ये गौशाला आपण या गौशालेमध्ये आलेलो आहोत आता सध्या आणि या गौशालेमध्ये जवळपास 100 जवळपास गाई आपल्याला पाहायला मिळतात वेगवेगळ्या प्रकारच्या जातीच्या या ठिकाणी गाई व बछडे आपल्याला पाहायला मिळतात तर म्हणून स्वामीजींचं एक स्वप्न आहे की गाईची सेवा त्याचबरोबर मुलांच्या सेवेबरोबर गाईची सेवा पण घडली पाहिजे तर आपण पाहतोय बऱ्याचशा आपल्याला या ठिकाणी काही दूध देणाऱ्या काही दूध न देणाऱ्या तरी सुद्धा यांचं पालन पोषण या ठिकाणी एकदम उत्कृष्टरित्या केल्या जातं तर आपण इकडं पाहतो इकडं पाण्याची वगैरे ते पाणी पिण्यासाठीची व्यवस्था आहे त्यांना इकडं संध्याकाळी लहान वास कुठं इकडं छोट्याल्या वासरांसाठी इकडं पाणी पिण्याची व्यवस्था आहे कोंडल्या जातात आतमध्ये बंद केल्या जातात आणि सर्व ज्या गाई आहेत सर तर ह्या गाईला बांधल्या जात नाही की नाही मोकळ्याच असतात इथे पूर्ण गाई मोकळ्या असतात सर्व शिस्तीत असं आणि गाईचं पालन केलं जात मध्ये आपल्याला मध्ये जाता येईल सर सुंदर सर्व प्रकारच्या जातीच्या या ठिकाणी आपल्याला गाई पाहायला मिळतात नवीन असल्यामुळे इथं रोज काय खायला टाकलं जाते मकाच आहे का त्याच्यासाठी काय मशीन आहे का आतमध्ये आहे का बर कोणती हे का ही कुटीची मशीन ह्याच्यामध्ये समजा हे मक्काच बारीक केलं जात हा हे बारीक केलेलं आहे सर्व हे गाईसाठीच आहे हो कुठं कशाच मोर घास गवत आहे ना हे याच्यामध्ये 45 दिवसासाठी एकदम कडक होत गाय खाल्लं ना गायच्या आता पण त्याच्यामुळं गोळ आणि ते मोठं मीठ राहत नाही मोठं मिठाच खाले ते टाकले ते कसं बनवते ते म्हणजे वरला चारा मक्काचा कुटी काढून घ्यायची त्याच्यावर गोळ फोडून आणि साखरेला प्रक्रिया करून ते समजा पॅक करून ठेवलेली अच्छा आणि हे 45 दिवस असंच बांधून ठेवायचं 45 दिवसानंतर पाणी वगैरे जास्त तिथं चांगले अतिशय उत्तम असं या ठिकाणी आपल्याला व्यवस्था पाहायला मिळते Okay.